हॅलो, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आज आमच्या गावात एक विराईची पालखी निघणार आहे, ते पण तुम्हाला दाखवतो आणि लास्टपर्यंत कंटिन्यू राहा. कुठल्या देशात आपण चाललो आहे ते पण तुम्हाला नक्कीच दाखवन. पासवर्ड बिस्वर्ड आज भेटणार ना आमचं तिकीट पण, नक्कीच कंटिन्यू राहा. मोगल्या हाताने सहकार्य केला जातो आणि त्यांनी मग ती पालखी एवढ्या मोठ्या आनंदात गाजत होते निघत असते. नंतर काय शुभेच्छा असतात. सर्वप्रथम नमस्कार. ही पालखी आज 12 वर्षापासून सतत खारगावमधून कार्ल्या एकविरा इथे निघत आहे. आज 5/1/2024 ते 8/1/2024 यांचा हा प्रवास. या प्रवासामध्ये कुठे गाठबोल न लागता ही पालखी वाजत गाजत आई चरणी नेणार आहेत ते लोक. आणि 11 वर्षापासून त्यांची मेहनत आणि 12 वर्ष आणि पालखीचं नियोजन आपण बोलतोय का ते बाबा पालखी करतात किती पैसे जमा करतात यो हिशेब तो हिशेब, पण या पालखी मागे त्यांचा असा हेतू आहे बाबा सगळ्यांना शांती समृद्धी लागावी. आणि जे बोलतात ना का हिशेब नाही हे नाही ते नाही, पालखीसाठी ते झोपत नाही अक्षरशः. 2 महिन्यापासून याच्याकडे जायला पाहिजे का त्याच्याकडे जायला पाहिजे का आपल्याला या वर्गणी करून आणि पालखी कशी काढू. आणि त्यांचा हेतू एकच आहे का गावाला शांती आणि वाजत गाजत पालखी सोला करतोय. माझी पण जाम इच्छा होते पालखीला जावायची, पण चाललं बाहेर. तुम्हाला मी चॅलेंज केलेला का 500 जर झाला तर आपण बाहेर जाऊ नक्कीच. नाही तर होतो बरोबर होतो जेंदा काही कारण तर नाही जाऊ शकत. नेंदा 3 दिवस चालशील का गाडी बसशील. पहिलाच वर्ष आहे बघू आता काय होते. माझा पण पहिलाच वर्ष आहे बघू आता काय होते. शिर्डी बॉय शवन तुझा तर काही नो अपील, तू चालशीलच. टी शर्ट पण जाम भारी आहे तुम्ही पाहू शकता. आनंद आणि यशस्वीरित्या प्राप्त होईल आई एकविरा चरणी प्रार्थना आहे माझी. धन्यवाद धन्यवाद बाबा, असं तुझं प्रेम राहू द्या. आणि मी पण खूप म्हणजे आनंदी आहे आता पालखी झालो. एक वर्षभर वाट बघत होतो पालखीची आणि तू पण जोडीला असतं तर खूप बरं वाटलं. तरी पण तू माझ्यासाठी 7-8 किलोमीटर माझ्या जोडीला चालत येते तर मला आनंद वाटते नक्कीच. आणि पण
तुला पण इक्विरायट आशीर्वाद दिलो तिथं। अरे ये पालखी दाखव, पालखी दाखव, नाकवा निघाले आमचा रोहित नाकवा, यो आपला खरा रूप आहे, नाहीतर आताची लोक मॉडर्न बनायला जातात आणि मोठपणा करतात, पण आपली संस्कृती आपण विसरतो ना, आधी पण आम्ही चांगले आतावर सांगतो पहिले नाही तर आम्ही बोलतो तू यांनी शूटिंग केली बरोबर मला माहिती पण नाही बरोबर आहे टाकलं युट्यूबला चालू आहे सगळं चालू आहे विना कटचा रोहित पाडी तू कया अंजीर पाड्या पर्यंत येतो ना तुमच्या ट्रॅफिक आवरे का गाडी आऊट आहे लिहिल्या मॅप काय दिला स्टुडिओ हे पण आहे कसं काढलंय आमचं एकदा सगळं फायनल झाले रविवारी संध्याकाळी नक्की नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवू आम्ही कुठं चाललो काही समजत नाही पहिला काय टाकू काही नव्हतो हे मम्मी बरे काय काय टाकतो रे पहिला काय काय ठेवू पॅन्ट टाकू पहिला एक साईडला पॅन्ट ठेव पॅन्ट एक कशी बनू गिफ्टिंग सगळं झालंय ब्लॉग माझा कंटिन्यू आहे कशी बनू तुम्हाला नक्की परवा समजा आला पण माहिती नाही अजून काय चाललं अरे मोठ उद्वेदला पण तुला नाही माहिती पडलं वगैरे काही नाही आता मी तो माझ्या हातांच्या बघ कसा वाटते काय बघायचं काय कडक वाटते ते तू येशील ना मला सोडायला तिथं कला तू माझा ब्लॉग बघ रविवारी बिवारी जेव्हा येईल तेव्हा ब्लॉग बघ तुला समजल नाही बघणार अरे मग बघशील तेव्हा समजल ना रुकू बाय अरे एक वेळेला दोन वेळेला जाऊन आलो अरे पालखी आई खरं खर माझी मनापासून इच्छा होती जावाची पण नाही जाऊ शकत चल एकदांची बॅग पॅक झालेली आहे जरा ते सामान ते पाठवले पाठवले बॅगिन जेव ब्लॉग आपण इथेच एंड करू ना नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की बघा कुठं चाललं तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा कुठला ब्लॉग आहे बाय बाय।